धावपट्टीचं काम झाल्यानंतरच विमान सेवेचा नागरी परवाना मिळणार आहे आणि या संदर्भातचा महत्त्वपूर्ण मुद्दा राज्यसभेत मांडण्यात आला, परंतु लोकसभेमध्ये या विषयावर चर्चा करता आलेली नाहीये। होटगी रस्त्यावरील विमानतळावरून नागरी विमान सेवा देण्यासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय। धावपट्टीचं काम निविदा प्रक्रियेत असल्याची माहिती विमानतळ व्यवस्थापक मनोज चापला यांनी दिली आहे। चिमणी हटवल्यानंतर इतर सुविधा देण्याच्या संदर्भात जिल्हा प्रशासन पातळीवर बैठका झाल्यात। खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या उपस्थितीत सुरक्षा व्यवस्था, पिण्याचं पाणी आदींचा आढावा घेण्यात आलाय। 37 लाख रुपयांच्या थकीत पाणीपट्टीचा विषय बैठकीत आला। पालिकेनं ही रक्कम माफ करावी, कारण नागरी सेवाच नसल्यानं पाण्याचा वापरच झालेला नाहीये असं व्यवस्थापनाचं म्हणणं होतं। त्यावर महापालिकेच्या प्रशासक शीतल तेलीउगले यांनी पाणीपट्टी माफ होणार नाही असं स्पष्टपणे सांगून थकीत रक्कम भरण्यासाठी नोटीस बजावणार असल्याचं त्या म्हणाल्या। मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाहीये।